सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जय मल्हार, जय भारत। महाराजा यशवंतराव होळकर ब्रिगेड सादर करत आहे यशवंतराव होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित भारतातील पहिला शाहिरी पोवाडा, स्वातंत्र्य सूर्य भारताचा, स्वातंत्र्य सूर्य भारताचा, स्वातंत्र्य सूर्य भारताचा। बांधवांनो, यशवंतराव होळकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, भारताचे आद्य स्वातंत्र्य वीर, मातृभूमीच्या रक्षणासाठी जन्मभर झगडणारा रणगाजी, इंग्रजांच्या कटकारस्थानाविरोधात वज्रमूठ उगारणारे कणखर क्रांतीवीर। यशवंतराव होळकर म्हणजे प्रस्थापितांच्या अन्याय अत्याचाराविरोधात उगारलेले वाघनक, स्वार्थासाठी इंग्रजांच्या स्वाधीन होणाऱ्या विरोधात उगारलेला होळकर असून, मातृभूमीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आकाश पाताळ एक करणारे एक सिंहगर्जना। यशवंतराव होळकर म्हणजे महापराक्रमांची शर्त करणाऱ्या सैन्याचा दमदार आधारस्तंभ, मराठी सैन्याची मुलुख मैदानी तोफ, सर्वसामान्यांचे उद्धारक, अनाथांचे नाथ, स्वाभिमानाचा ज्वलंत अंगार, पतितांचा पालनहार, थोर स्वातंत्र्यवीर, भूमिपुत्र, युद्धनीतीतज्ञ, शोषित उपेक्षितांसह संपूर्ण प्रजा आणि सैन्यावर मायेची पांघर घालणारा कन्नवाळू महाराजा यशवंतराव होळकर म्हणजे तुम्हा सर्वांची आन बान आणि शान होय, अशा या संग्रामी शौर्यशाली शक्तिशाली व्यक्तिमत्वाचे कर्तृत्व म्हणजे महापराक्रमांनी भरलेला प्रचंड असा महासागर आहे। त्यामुळे हा पोवाडा म्हणजे या महासागरामध्ये उठणाऱ्या असंख्य लाटांपैकीच एक लाट आहे। परिणामी या महासागरावर लिहावे, वाचावे, सांगावे, बोलावे तेवढे थोडेच आहे। त्या अनुषंगानेच पाहूयात आणि ऐकूयात महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवन कार्यावरील हा पहिला शाहिरी पोवाडा, स्वातंत्र्य सूर्य भारताचा, स्वातंत्र्य सूर्य भारताचा, स्वातंत्र्य सूर्य भारताचा।
बोनापार्ट असं म्हणत होते म्हणूनच नेपोलियन बोनापार्ट भारताचा नेपोलियन बोनापार्ट भारताचा पोवाडा त्यांचा पराक्रमाचा पराक्रमाचा यशवंत होळकर शूर सरदार शूर मरणाचा पोवाडा काढणार ऐका इतिहास शाहीर सांगणार आपल्या लवाजासमोर त्या दरबारामध्ये दाखल झाली
महाराज तुकोजीराव आणि माझे ज्येष्ठ पुत्र काशीराव हे होळकर शाहीचे सुभेदार होतील अशी घोषणा केली आणि मल्हारराव हे त्यांचे मुख्तियार म्हणून त्यांच्या किल्ल्यांची सर्व व्यवस्था पाहतील अशी घोषणा केली. तुकोजीरावांची पहिली घोषणा सगळ्यांना मान्य झाली होती, शिंद्यांना मान्य होती, पण तुकोजीरावांनी जी दुसरी घोषणा केली होती ती मात्र शिंद्यांना मान्य झाली नाही. कारण मल्हारराव होळकर यांना जर मुख्तियार म्हणून नेमलं तर आपली डाळ शिजणार नाही हे शिंद्यांना माहिती होतं. तसं अलीच्या बहादूर दौलतराव शिंदे यांनी काशीराव होळकरांच्याकडे पाहिलं आणि काशीराव होळकरांच्या मागे बापू होळकर उभे होते ते काशीरावांच्या कानात त्यांनी काहीतरी सांगितलं. तसं काशीराव होळकर काय म्हणाले, आताच आम्हाला श्रीमंत पेशव्यांनी ही सुभेदारीची वस्त्र दिलेली आहेत, आता आम्ही सुभेदार झालो आहोत, आता आमचा निर्णय घ्यायला आम्ही स्वतंत्र आहोत. असं बोलल्यानंतर दरबारामध्ये गोंधळ उडाला. आणि त्याचबरोबरीनं अलीच्या बहादूर दौलतराव शिंदे यांनी काशीराव होळकर यांच्याकडे पाहिलं. तसे काशीराव होळकर म्हणाले, आमचे मुख्तियार म्हणून बापू होळकर हे कारभार पाहतील. आणि या घोषणेनं मल्हारराव होळकरांच्या जिवारी लागलं. त्यांनी आपल्या होळकरांच्या गादीला वाकून मुजरा केला आणि रागानं मल्हारराव होळकर तिथून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ विठोजी दादाही गेले. यशवंतराव बाजूला बसून हा सगळा प्रकार पाहत होते. दौलतराव शिंद्यांचा होळकरांच्या या घराण्यातला हस्तक्षेप यशवंतराव होळकरांना आवडला नाही आणि त्यांना माहिती होतं की ही पेशवे आणि शिंदे ही दोघांची योजना आहे. दुबळ्या असणाऱ्या विकलांग असणाऱ्या काशीरावाला त्या ठिकाणी सुभेदार म्हणून बसवायचं आणि त्याची सगळी सूत्र मात्र आपल्या हातात ठेवायची. तेव्हा अशा पद्धतीनं या निर्णयानंतर काय झालं, यशवंतराव होळकरांची खिल्ली त्यांनी उडवली. आणि त्यानंतर यशवंतराव होळकर मल्हारराव होळकरांच्याकडे गेले. मल्हारराव होळकर, विठोजीदादा होळकर आणि यशवंतराव होळकर यांनी ठरवलं की शिंद्यांचा बिमोड करायचा, शिंद्यांच्या विरुद्ध युद्ध करायचं. पण ही रणनीती आखत असतानाच एके दिवशी सर्वजण होळकर गोठामध्ये काफील असताना काय झालं, मल्हार गर्जना देऊन मल्हार रावणी द्वेषाने, जय म
करण्यासाठी मल्हारराव विठोबी दादा आणि यशवंतराव होळकर आपापल्या तलवारी घेऊन शिंदेंच्या सैन्यावर फुटून पडले. पण शत्रू अफाट होता. जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू झाली. शनिवार वाड्यात ही घडलेली हकीकत नाना फडणवीसांनी श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या कानावर घातली. पण बाजीराव पेशव्यांनी या कृत्याबद्दल कुणालाही जाब विचारला नाही. मध्यरात्री कुंट्याच्या वाड्यामध्ये यशवंतराव होळकर आले आणि धर्माची वाट पाहत होते. अखेरीस धर्मा आला. त्याचा पडलेला चेहरा महाराजांनी बघितला आणि महाराज म्हणाले, काय झालं? तसा धर्मा म्हणाला, महाराज महाराज सर्वनाश झाला. मल्हारराव मुजफ्फरखानाच्या तलवारीला बळी पडले. बाईसाहेब आणि होळकरांचा संपूर्ण कुटुंब कबिला सुभेदार काशीरावांच्या हाती लागलेला आहे. यशवंतराव होळकर स्तब्धपणे उभे होते. त्यांना कळत नव्हतं की दुःख कशासाठी करायचं. आपला भाऊ गेला म्हणून दुःख करायचं का आपला कुटुंब कबिला काशीराव होळकरांनी जप्त केला म्हणून दुःख करायचा? आणि विठोजी दादांचं काय झालं असं यशवंतरावांनी धर्माला विचारलं. तसा धर्मा म्हणाला, विठोजी दादा त्यांचं काहीच माहीत नाही. कुणी म्हणतात ते निघून गेले, कुणी म्हणतात ते पडले. आणि अशा या विचारातच पुण्याने सर्वस्व लुटले. यशवंतराव होळकर काय विचार करत होते? पुण्याने सर्वस्व Thank you.
भवानी शंकर याच रानाय भवानी शंकराने यशवंतरावांची संपूर्ण दिनचर्या लिहून ठेवलेली आहे आणि झाला सागर